बातमी परभणी मधून आहे। नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी यासाठी अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी काळ्या फिती लावून जोरदार धरणे आंदोलन केलेले आहे। 18 एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन व मागण्या मान्य न झाल्यास 4 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचे माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आलेली आहे। आणि तहसीलदार संघटनेच्या वतीने आज आम्ही धरणे आंदोलन धरत आहोत। आमच्या प्रलंबित ज्या काही शासनस्तरावर मागण्या आहेत त्या लवकरात लवकर शासनाने पूर्ण कराव्या अशी एक आमची इच्छा आहे। त्याच्यासाठीच आज आम्ही काळं फित लावून एक धरणे आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात करत आहोत। आमच्या ज्या सेवाज्येष्ठता बाबतीत मागण्या असतील, सेवाज्येष्ठता, प्रमोशन, प्रलंबित यादी या बाबतीतल्या ज्या काही समस्या आहेत त्या प्राधान्याने कंप्लीट कराव्यात यासाठी आम्ही आज इथे सर्व परभणी जिल्ह्यातले तहसीलदार आणि नायब तहसीलदार बसलेले आहोत। यानंतर जर मागण्या मान्य झाल्या नाही तर 18 तारखेला माननीय आयुक्त कार्यालयासमोर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर याबाबत धरणे आंदोलन करणार आहोत। आणि तरीही आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 4 तारखेपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालय परभणी समोर तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीनं आमच्या सेवाविषयक मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। महत्त्वाच्या आमच्या मागण्या आहेत सेवा ज्येष्ठता यादी वेळेवर प्रसिद्ध करणे, तहसीलदार टू डिप्टी कलेक्टर आणि नायब तहसीलदार टू तहसीलदार हे प्रमोशन तात्काळ करणे आणि परीक्षाधीन कालावधी, स्थायित्व प्रमाणपत्र, सेवा जोड प्रस्ताव या ज्या बाबी आहेत या तात्काळ निकाली काढणे या आमच्या मागण्या आहेत। आणि ह्या मागण्या मान्य न झाल्यास 18 तारखेला आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन देणार आहोत आणि 4 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सर्व राज्यभर करण्यात येणार आहे। धन्यवाद।